अमृताने जो काही पदार्थ बनवलेला आहे म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय जो काही पदार्थ बनवलेला आहे तो आता मी खाऊन बघणार आहे. अमृता तू पण खाऊन बघ, मातोश्री तुम्ही पण खाऊन बघा. सर ते खोबरं मी नाही बनवलं. हां नाही ओके मी घाबरत नाहीये. सर हे खूप सेफ होतं बघा आणि चांगलंही होतं. मी खरंच छान लागतं. गुड. आमच्या खवय्येकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. आज बहुतेक कट्यारच असावी एकंदरीत त्याचं साईज बघता. थँक्यू सर. मंडळी प्रत्येक कलाकाराच्या मनात असं काहीतरी एक स्वप्न असतं म्हणजे डेफिनेटली मला काहीतरी वेगळं करायला मिळावं. आता ते कसं मिळेल ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा कामाची साधना केली ना तर परमेश्वर आपल्या झोळीत बरोबर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी टाकत असतो. तर मला असं वाटतं ना अमृताच्या तिने जी साधना केलेली आहे ते तिच्या झोळीत परमेश्वराने एक अप्रतिम रोल टाकलेला आहे आणि तो तिने अतिशय कॉन्फिडेंटली केलेला आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना अशीच रिक्वेस्ट राहील की हा पिक्चर जो आहे कट्यार काळजात घुसली हा चित्रपट उद्याच लागतो आहे चित्रपटगृहात. आणि अमृताचं काम ऑफकोर्स आणि कट्यार काळजी घुसली हा चित्रपट हा तुम्ही न विसरता बघा आणि बघायलाच पाहिजे. कारण आधी आपण नाटक बघितलेलं आहे आता चित्रपट बघितलेले दोन वेगळी माध्यमं आहेत. त्या दोन वेगळ्या माध्यमांचं एक वेगळी ताकद आहे आणि त्या ताकदीचा अंदाज तुम्हाला निश्चितपणे येईल. आता निघायची वेळ झालेली आहे कारण खाण्याची वेळ झालेली आहे. अमृताने इतकं प्रेमाने बनवलेलं आहे आणि खोबरं तर अप्रतिम लागतं ना अमृता. इट इज आउट ऑफ द वर्ल्ड यार. खोबरं तळलेले दाणे काय हो सर. गमतीचा भाग सोडून द्या पण खाण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.